चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंना चॉकलेट दिल्याना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपचे सूर जुळू लागल्याच्या चर्चा। नाना करते प्यार असं काही होणार नाही, उद्धव ठाकरेंची स्पष्ट। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्ट मध्ये, विधिमंडळात दोनही नेते एकाच लिफ्ट मध्ये आल्याचं दृश्य। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा कूज बदलण्याची चिन्ह, भविष्यात असे भेटीचे योगायोग येण्याचे अनिल परबांचे संकेत। परबांच्या वक्तव्याने शिवसेनेच्या पोटात आलाय गोळा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोकादायक, लोकसभेला ठाकरेंकडे पाहून लोकांनी अधिक मतं दिली। राऊतांकडून मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याचे संकेत। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला। राहुल कोल यांच्या समोर सुदर्शन चौधरींनी बोलून दाखवली एक खतखत। सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पंचतारांकित शेतीवरून देखील ठाकरेंचा टोला। केजरीवालांना कोठडीत घरचं जेवण देण्यास परवानगी, गीता पठण करण्यासही केजरीवालांना परवानगी। शेतकऱ्यांची दूध दराबाबतची पिळवणूक थांबण्याची शक्यता, सह्याद्री अतिथीगृहावर 29 जुलैला बैठक। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश। कोकण रेल्वेच्या गाड्या पनवेलपर्यंतच धावणार, टिळक टर्मिनलचा पायाभूत कामांकरता महिनाभर ब्लॉक। 30 जुलैपर्यंत प्रवाशांची प्रचंड गैरसोय। अहमदनगरच्या पालिका आयुक्तांच्या केबिनची एसीबीकडून झाडाझडती, संभाजीनगरच्या एसीबी पथकाची नगरमध्ये कारवाई। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। राहुल गांधींनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट, आणीबाणी संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भेट। 1 ऑगस्टपर्यंत धनगर आरक्षणावर अहवाल सादर करा, शिंदे समितीला अहवाल लवकरात लवकर देण्याचे निर्देश। पुणेकरांना मोठा दिलासा, पार्किंग बेवरील एअर इंडियाचं ते विमान हटवलं, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश। मराठवाड्यातील पहिल्या उमेदवाराची घोषणा, भोकरदनमधून मयूर बोराडेंना उमेदवारी जाहीर। जितेंद्र आव्हाड संजय शिरसाडांच्या कानगोष्टी, विधिमंडळ परिसरात दोघांमध्ये राजकीय चर्चा। पूजा चव्हाण प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट द्या, नाना पटोलेंचा पुणे पोलीस आयुक्तांना पुन्हा पत्र। मोकळी जागा बिल्डरांना देण्याचा घाट होता का, कोस्टल रोडच्या जागेवरून शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। ओबेसींची खासदारकी रद्द करा, नवनीत राणांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र। लोकसभा सभागृहात शपथ घेताना जय पॅलेस्टाईन असा दिला होता नारा। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते आसावरी देवतळे आणि विजय देवतळे यांचं निलंबन, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाई। बीड लोकसभेतील प्रचारादरम्यानची जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल, शिवसेनेच्या कुंडलिक खाडेंचं कार्यकर्त्यांसोबतचं संभाषण व्हायरल। सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर, संचालकपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड। शिरूरमध्ये शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत, डिंभे धरणातील पाण्यानं गाठला तळ। भंडारा शेती कामाला वेग, पावसा लागताच शेतकऱ्यांची लगबग। त्यांच्या बस डेपोतून डिझेल चोरी, आंदोलनादरम्यान प्रकार उघडकीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विचारलाय जा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।